विद्यार्थी मित्रांनो आज आपण बी एस सी अॅग्रिकल्चरचे जे प्रवेश प्रक्रिया आहे तर या प्रवेश प्रक्रियेमध्ये चेकलिस्ट बद्दल जाणून घेणार आहोत कारण मध्ये आपल्याला सगळे प्रमाणपत्र जे आहेत त्याची यादी आणि जे प्रमाणपत्र आपल्याकडे नसतील तर ते आता आपण काढून ठेवली पाहिजे आता नसतील या म्हणायला काही अर्थच नाही कारण आपण ऑलरेडी ते अपलोड केलेली आहेत परंतु तरी देखील आपल्याकडं त्याची यादी आणि फाईल आणि त्याच्या झेरॉक्स किंवा त्याच्या सत्यप्रती वगैरे जे आहेत तर हे सगळं आपल्याकडं असलं पाहिजे आणि याच्यासाठी आपण आपल्याकडे कुठल्या प्रकारचे कागदपत्र असावीत तर याची एक चेकलिस्ट त्या ठिकाणी दिलेली आहे आणि ती आता आपल्याला तपासून घ्यायची आहे तर पहिलंच आहे महाराष्ट्र राज्यातील सक्षम अधिकाऱ्याने दिलेले अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म ठिकाणाचा उल्लेख असलेले महाविद्यालय शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र म्हणजे याला टी सी वगैरे म्हणतो आपण किंवा लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणतो तर किंवा सक्षम अधिकाऱ्याकडील जन्मतारखेचा दाखला हे सगळं चालतं त्याच्यासाठी हा पहिला मुद्दा आहे असल तर आपण टीक करणार इतर राज्यातील उमेदवारांनी सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेले अधिवास प्रमाणपत्र किंवा रहिवास दाखला किंवा रहिवास व जन्म दाखला तर एत, हे असेल तर तिथं टीक करायचंय एम एस टी किंवा जेईई किंवा नीट सामायिक प्रवेश परीक्षेचे गुणपत्रक मार्कलिस्ट तर हे दुसरं महत्वाचं डॉक्युमेंट आहे तिसरं उच्च माध्यमिक शालांत परीक्षेचे प्रमाणपत्र म्हणजे बारावीचं गुणपत्रक किंवा गुण विवरणपत्र म्हणतो आपण त्याला आणि त्याच्यामध्ये टक्केवारी नमूद नसल्यास संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्यांच्या स्वाक्षरीचं असं एक पत्र आपल्याला लागणार आहे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे दहावीची जी परीक्षा आहे तिचं गुणपत्रक लागल आणि त्याच्यातही जर तसं टक्केवारी वगैरे नमूद नसेल तर त्या महाविद्यालयाच्या प्राचार्याचं आपल्याला ते लागल टक्केवारीचं पत्र लागल त्यानंतर महाविद्यालय सोडल्याचं महाविद्यालय बदलीचं प्रमाणपत्र म्हणजे शेवटी शिकत असलेला किंवा जेथे प्रवेश अगोदर मिळाला आहे त्या महाविद्यालयाचं बोनॅफाईड प्रमाणपत्र लागतं का म्हणजे महाविद्यालय सोडल्याचं महाविद्यालय बदलीचं प्रमाणपत्र म्हणजे आपण त्याला टी सी वगैरे म्हणतो लिव्हिंग सर्टिफिकेट तर ते लागल त्यानंतर मागील शैक्षणिक वर्षात राज्यातील कृषी विद्यापीठांतर्गत पदवी शिक्षण घेत असलेल्या उमेदवारासंदर्भात चालू शैक्षणिक वर्षासाठी पहिल्या वर्षात प्रवेश घेण्याकरता चालू शैक्षणिक वर्षापूर्वी प्रवेश घेतलेल्या संबंधित महाविद्यालयाचे बोनॅफाईड प्रमाणपत्र लागल तर हे एक महत्वाचं आहे त्यानंतर पुढचे प्रमाणपत्र आहेत पहा अनुसूचित जाती जमाती किंवा विमुक्त जाती भटक्या जमाती भटक्या जमाती ड आहे किंवा इतर मागासवर्ग विशेष मागास प्रवर्ग या उमेदवाराचे जात वैधता प्रमाणपत्र तर हे लागणार आहे आपल्याला विमुक्त जाती भटक्या जमाती क ब क ड इतर मागासवर्गीय जाती विशेष मागासवर्ग ज्या जाती आहेत दिनांक एकतीस मार्च दोन हजार पर्यंत ग्राह्य असलेले सक्षम अधिकाऱ्याचे उन्नत व प्रगत गटात म्हणजे आपण याला नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट म्हणतो तर हे प्रमाणपत्र लागणार आहे खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाच्या पात्रतेसाठी तहसीलदार यांचे प्रमाणपत्र लागत असतं तर हे प्रमाणपत्र देखील आपल्याला लागल त्यानंतर माननीय पंतप्रधान मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचे स्वाक्षरी असलेले अर्जदाराचे माता पिता आजी आजोबा यांचे स्वातंत्र्य सैनिक असल्याबद्दलचे प्रमाणपत्र हे जर तुमचं असल तर ते म्हणजे आपण ज्या प्रवर्ग त्याच्यात जर बसत असेल तर ते आपल्याला लागणार आहे आता स्वातंत्र्य सैनिकाचे आणि जर स्वातंत्र्य सैनिक हयात नसल्यास स्वातंत्र्य सैनिकाच्या पती पत्नी नामनिर्देशिताचे शंभर रुपयाच्या मुद्रांकावरील प्रतिज्ञापत्र तर हे देखील असेल आपण त्याच्या त्या कॅटेगरीमध्ये तर आपल्याला ते लागेल असल्यास खालील बाबी नमूद करण्यात आलेल्या आहेत उमेदवार हा स्वातंत्र्य सैनिकाचा मुलगा किंवा मुलगी किंवा मुलीचा मुलगा वगैरे आहे का स्वातंत्र्य सैनिकांनी यापूर्वी कोणत्याही नातेवाईकासाठी ही सवलत घेतलेली आहे नाही असं पण प्रमाणपत्र लागेल आपल्याला त्यानंतर यावेळी लाभ मिळाल्यास यानंतर स्वातंत्र्य सैनिक कोणत्याही अन्य जे काही लाभ असतात नातेवाईकासाठी ही सवलत ते घेणार नाहीत हे लक्षात ठेवा तर एकदा तो लाभ घेतलेला असेल तर पुन्हा ते घेता येणार नाही आपल्याला त्याच्यानंतर संरक्षण दलातील कर्मचारी असल्याबाबत जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांचे प्रमाणपत्र किंवा रेजिमेंटच्या समादेशक अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र किंवा सक्षम अधिकाऱ्याचे सैनिक असल्याबद्दलचे प्रमाणपत्र तर ते देखील आपल्याला लागल सक्षम जिल्हा शल्य चिकित्सक किंवा समतुल शासकीय रुग्णालय वैद्यकीय मंडळाचे शारीरिक दिव्यांगाचे प्रमाणपत्र म्हणजे आपण याला फिजिकल हँडिकॅप म्हणतो चाळीस टक्क्यापेक्षा कमी असता कामा ते त्यानंतर लाभार्थ्याच्या नावे असणारी विद्यार्थ्याच्या विद्यार्थिनीच्या मातेपित्याच्या अथवा आजी आजोबाची जमीन कृषी विद्यापीठ पाटबंधारे वीज संरक्षण प्रकल्प यासाठी शासनाने संपादित केली असल्याचे विहित नमुन्यातील महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा पुनर्वसन अधिकाऱ्याने किंवा शासनाने के प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्याने प्राधिकृत केले असल्यास प्राधिकृत करण्यात आले असल्याचा सक्षम अधिकाऱ्याच्या पत्रासह प्रकल्प विस्थापित दिलेले प्रमाणपत्र म्हणजे पी पी म्हणतो आपण ही स्पेशल कॅटेगरी आहे जशी ए जी आहे तशी ही पी ए पी नावाची कॅटेगरी आहे तर ते असेल तर ते प्रमाणपत्र आपल्याला लागेल त्यानंतर आणखीन काही प्रमाणपत्र आहेत उमेदवार किंवा त्याचे माता पिता किंवा आजी आजोबा पित्याकडून शेत जमिनीचे मालक किंवा कुळ म्हणून शेतजमीन धारक आहेत आणि त्यांच्या उत्पन्नाचे मुख्य साधन जमिनीच्या वैयक्तिक मशागतीतून आहे हे दर्शवणारे तहसीलदार किंवा नायब तहसीलदार दर्जा नायब तहसीलदारापेक्षा कनिष्ठ दर्जा नसलेल्या अधिकाऱ्याचे विहित नमुन्यातील तहसीलदार किंवा नायब तहसीलदार यांनी दिलेले त्यांच्याकडील उपलब्ध असलेल्या विहित नमुन्यातील सन दोन हजार अठरा एकोणावीस किंवा एकोणावीस वीस या वर्षातील शेतकरी असल्याबद्दलचं प्रमाणपत्र म्हणजे ए जी आपण जे ऍग्रिकल्चरचं प्रमाणपत्र म्हणतो ते असेल आपल्याकडं तर ते देखील आता आपल्याला व्यवस्थित ठेवायचं आहे विद्यार्थी विद्यार्थ्यांच्या नावे किंवा माता पिता आजी आजोबाच्या नावे शेत जमून आहे हे दर्शवणारा तलाठी पटवारी यांनी दिलेला दोन हजार अठरा एकोणावीस किंवा एकोणास वीस वर्षाचे गाव अधिकार अभिलेखे म्हणजे सात बारा सदर उतारा प्रवेश प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी मागील तीन महिन्याच्या कालावधीत दिलेला असावा आई वडील हयात नसल्यास त्याच्या कुटुंब प्रमुखाच्या नावावरील अधिकार अभिलेखे म्हणजे सात बारा व कुटुंब प्रमुखाचे शंभर रुपयाच्या मुद्रांकावर प्रतिज्ञापत्र असावं हो। जर आई वडील हात नसतील तर हा उतारा मराठी हिंदी किंवा इंग्रजी भाषेत नसल्यास प्रमाणित अनुवादाची प्रत सोबत जोडावी उमेदवारांच्या आईच्या वडिलोपार्जित शेतजमिनीमध्ये तिचा हिस्सा असेल तर आईच्या पित्याचे शंभर रुपयाच्या मुद्रांकावर केलेले शपथपत्र लागेल म्हणजे आईचे वडिलांकडून जर शेतजमीन आलेली असेल आणि तिच्यात हिस्सा आईचा जर असेल तर शंभर रुपयाच्या बॉन्डवर तसं शपथपत्र द्यावं लागेल डिजिटल स्वाक्षरीत डेटाबेस आधारित संगणीकृत अधिकार अभिलेखे सात बारा उतारा नसल्यास त्यावर तलाठी सक्षम अधिकाऱ्याची स्वाक्षरी अनिवार्य आहे म्हणजे हा उतारा जर आपण डिजिटल घेत असल तर तो तसा नसेल तर त्यावर त्यावर तलाठी किंवा सक्षम अधिकाऱ्याची सही पाहिजे शिक्का पाहिजे उमेदवाराच्या माता पित्याचे उपजीविकेचे मुख्य साधन शेतजमीन व शारीरिक श्रमाचे आहे असा उल्लेख असणारे तहसीलदार नायब तहसीलदाराचे भूमीहीन शेतमजुराचे प्रमाणपत्र जर आपलं असेल तर तो शेतकरी किंवा एजी प्रवर्ग लागू असणार नाही त्यासाठी मत्स्य व्यवसाय करणाऱ्या कुटुंबासंदर्भात महाराष्ट्र शासनाच्या मत्स्य विभागा मत्स्य व्यवसाय विभागाचे सहाय्यक मत्स्य आयुक्ताच्या मासेमार दाखला चालल त्यानंतर राष्ट्रीय छात्र सी एनसीसी ब किंवा क प्रमाणपत्र चालतं किंवा नौ वायुदल नौसेनादल किंवा सेना दल अकरावी किंवा बारावी येथे उत्तीर्ण झालेले असले तरी चाल समादेशक अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र चालतं उमेदवाराने महाविद्यालयात इयत्ता अकरावी किंवा बारावीमध्ये आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय जिल्हा क्रीडा स्पर्धामध्ये सहभाग घेतला आहे असे जिल्हा क्रीडा अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र देखील चालतं याचे देखील दोन मार्क वगैरे हो त्या ठिकाणी काही मार्क आहेत कनिष्ठ महाविद्यालयाच्या सक्षम अधिकाऱ्यांनी एन एस एस राष्ट्रीय सेवा योजना प्रमाणपत्र किंवा दोनशे चाळीस तास के काम केलेले विशेष शिबिर केलेले तर हे प्रमाणपत्र देखील आपल्याला चालतं महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद कृषी विद्यापीठ यांच्या कर्मचाऱ्यांच्या पाल्या असल्याचं प्रमाणपत्र जर असेल लागू असेल तर ते जिथं आपलं लागू आहे ते आहे जिथं नाही तिथं क्रॉस करायचं आहे इयत्ता अकरावी बारावीमध्ये जिल्हा राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय वादविवाद निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धेमध्ये प्रतिनिधित्व करणाऱ्या उमेदवारांनी सादर केलेले जिल्हा क्रीडा अधिकारी यांचे प्रमाणपत्र त्यानंतर कृषी विज्ञान किंवा ग्रामीण संस्था अमरावती किंवा वर्धा येथील पदविका गुणपत्रक प्रमाणपत्र तर हे असेल तर त्याच्यावर टिक करा आणि ते तुमच्याकडे असू द्या आता आणि आता शेवटचा मुद्दा आहे आपला कृषी तंत्र शाळेतील गुणपत्र प्रमाणपत्र त्यानंतर जम्मू काश्मीर राज्यातील स्थलांतरित विस्थापित विद्यार्थी त्यांचं प्रमाणपत्र देखील असतं त्यानंतर सेवेत असलेल्या उमेदवार असल्यास संबंधित कार्यालय प्रमुखाचे ना हरकत प्रमाणपत्र त्यानंतर स्वच्छता विषयक सुविधाबाबत परिशिष्ट जी मधील हमीपत्र संकेतस्थळावर अपलोड केलेल्या मूळ प्रतीच्या सत्यतेबाबत परिशिष्ट ई मधील घोषणापत्र महिला व बालविकास विभाग शासन निर्णय यांचं देखील एक पत्र आहे स्वाक्षरीचं अनाथ अनाथाचं प्रमाणपत्र लाग असतं ते तर ते असेल तर त्याच्यावर टीक करा जे असतील त्याच्यावर ते टीक करत जायचं अल्पसंख्याक कोट्यातून प्रवेशासाठी अल्पसंख्याक उमेदवाराचे धार्मिक किंवा भाषिक स्वयंघोषणा प्रमाणपत्र परिशिष्ट डी म्हणतात त्याला तर अशा पद्धतीने एवढे सगळे प्रमाणपत्राची चेकलिस्ट आपल्याकडे असली पाहिजे आणि या पद्धतीने आपल्याला ते सगळं काम त्या ठिकाणी पूर्ण करायचं आहे तर या याप्रमाणे सगळी अरेंजमेंट आपली करा फाईल व्यवस्थित करा फाईलमध्ये सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट एका फाईलमध्ये झेरॉक्सच्या दोन तीन प्रती आपल्याकडे असू द्या फोटो वगैरे जे लागतं किंवा जे काही साहित्य लागतं ते सगळं आता तयार ठेवा आणि प्रवेशाच्या वेळेस हे सगळं साहित्य आपल्याला पुढं लागणार आहे आतापासून त्याची तयारी करून ठेवा या ठिकाणी थांबतो पुढे असंच एखादा विषय घेऊन मी पुन्हा तुमच्या समोर येईल धन्यवाद